नमस्कार मंडळी, मी रोहित बापट। माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत। मित्रांनो, आपल्या बापटांच्या बडबडीमध्ये प्रश्नोत्तरे नावाचा एक भाग आपण घेतो। त्याच्यामधला एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या ग्रुपच्या आपल्या चॅनलच्या एका मित्रांनी विचारला होता की लग्नानंतर मुलींनी आडनाव बदलावे का। मी मागच्यावेळी म्हणलं होतं की हा प्रश्न म्हणावा तर सोपा आहे, म्हणावा तर अवघड आहे, पण याचं उत्तर देणं थोडं गरजेचं आहे। आणि त्या प्रश्नामागच्या ज्या भूमिका आहेत त्यांच्याबद्दल बोलणं थोडंसं गरजेचं आहे। माझा मुद्दा हा नाही आहे की बदलावं की नाही, कारण की मी पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे हा थोडासा वैयक्तिक प्रश्न आहे ज्याचा त्यांनी विचार करून निर्णय घ्यायचा आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये हो किंवा नाही असं थेट सांगणं माझ्या दृष्टीने अयोग्य ठरेल। त्याचा जो दुसरा भाग होता, म्हणजे त्या प्रश्नामध्ये त्या प्रश्न विचारण्यामागची जी भूमिका होती, किंवा ज्यांनी आपल्या मित्राला हा प्रश्न केला होता त्यांची जी भूमिका होती, त्याच्यामध्ये एक आणखीन एक महत्त्वाचा आणि थोडा ठळक मुद्दा होता। तो असा की आडनाव बदललं की तुमची ओळखच बदलून गेल्यासारखं होतं। मग मी माझी ओळख का बदलावी? माझी ओळख जी आहे ती माझ्या आडनावानी आहे। मग ती ओळख कुठेतरी मिटून जाते, कुठेतरी पुसून टाकली जाते, असं का करावं? याच्यावरती माझं उत्तर असं आहे की मुळात आपण ओळख म्हणजे काय याच्याकडे थोडं बघूयात। होतं असं की आपल्याला अनेक गोष्टींबद्दल काही आदरभाव असतात, काही अहमभाव असतात। आपल्या आडनावाने आपल्याला जर ओळख मिळत असेल तर माझ्या दृष्टीने ती त्रोटक किंवा अर्धवट ओळख आहे। अर्थात अनेक जणांना आपल्या आडनावाबद्दल फार अभिमान असतो, गर्व असतो, आणि असायला हरकत नाही आहे। देवाच्या कृपेने तुम्हाला जर एखाद्या अशा घराण्यामध्ये जन्म मिळाला असेल किंवा अशा कुटुंबात जन्म मिळाला असेल की ज्यांनी आपलं मोठं नाव कमवलेलं आहे, तर याच्यामध्ये अभिमान बाळगण्यात काहीही गैर नाही। पण फक्त त्या आडनावातच सगळं काही तुमची ओळख निहित आहे असं समजणं हा माझ्या मते थोडंसं अज्ञान आहे। हे थोडंसं अज्ञान आहे, मी थोडं स्पष्ट बोलणार आहे, त्यामुळे कदाचित काही लोकांना हे कटु वाटू शकतं, पण सत्य हे कटूच असतं आणि हे तसंच सांगावं लागतं, नाहीतर मग त्याच्यामधली जी धार आहे ती कमी होते। सत्य मुक्ती देणारं असायला हवं, ना की तुम्हाला अजून गोंधळात टाकणारं। असो, तर मगाचा जो मुद्दा होता की आपल्या आडनावाचा अभिमान असणं याच्यात काही गैर नाही। सुदैवाने तुम्हाला जर अशा कुटुंबात जन्म मिळाला असेल की ज्याचं आडनाव ही फार मोठी ओळख आहे, समाजामध्ये असेल, इतिहासात असेल, तर त्याच्यात गैर काहीही नाही। पण फक्त यावरूनच तुम्ही तुमची ओळख ठरवणार आहात का, हा प्रश्न कधीतरी स्वतःला विचारण्याची नितांत आवश्यकता आहे। आपली ओळख, मुळात ओळख जी आहे ती कशाच्या आधारावर असते, कशाच्या आधारावर बनते, आधी याची मीमांसा करणं गरजेचं आहे। तुम्हाला जर आपल्या आडनावाबद्दल, आणि इथे तुम्हाला म्हणजे मी फक्त मुलींना असं म्हणत नाही आहे, पुन्हा एकदा सांगतो, ओळख ही कोणाचीही असू शकते, इथे मुलगा नाही आणि मुलगी नाही, स्त्री नाही आणि पुरुष नाही, याच्यामध्ये मी सर्वसामान्यपणे ओळख या गोष्टीबद्दल बोलतोय। ओळख जी आहे ती आडनावानी जी झालेली आहे असं तुम्हाला वाटतंय, ती नक्की कशाची ओळख आहे, कशाबद्दल ओळख आहे, आणि कोणत्या कारणाने ही ओळख निर्माण झालेली आहे याची मीमांसा करणं कधीतरी गरजेचं आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर समजा तुम्ही कुठल्या तरी एका उत्कृष्ट आणि भरपूर चांगला इतिहास असलेल्या कुटुंबात समजा जन्म घेतलेला असेल, तर त्या कुटुंबाची ओळख जी आहे
ती त्या आडनावामुळे आहे का हा प्रश्नसुद्धा कधीतरी विचारणं गरजेचं आहे. तुमचं आडनाव हे त्या ओळखीला कारणीभूत आहे की तुमच्या पूर्वजांनी केलेली कर्म, त्यांनी केलेली सुकर्म आणि त्यांनी केलेला पराक्रम हा त्याला कारणीभूत आहे. आधी याचं या प्रश्नाचं उत्तर स्वतःला आधी द्या. मला सांगण्यात काही अर्थ नाही, दुसऱ्यांना सांगण्यात देखील काही अर्थ नाही, पण ज्या आडनावाबद्दल आपण फार अभिमान बाळगून असतो ते आडनाव आणि त्या आडनावाला ओळख मिळवून देण्याचं कार्य जर तुमच्या पूर्वजांनी केलं असेल तर ते त्या आडनावामुळे केलं का त्यांच्या पुण्याईमुळे, त्यांच्या सत्कर्मांमुळे ही ओळख निर्माण झाली, आधी याचा विचार झाला पाहिजे. स्त्रियांकडून, पुरुषांकडून, मुलांकडून, मुलींकडून, सगळ्यांकडून. मी पुन्हा एकदा सांगतो आहे, हे फक्त मी काही लोकांसाठी, फक्त मुलींसाठी सांगत नाही. मी सुद्धा एका मुलीचा वडील आहे आणि तरी देखील मी हे सगळं सांगतो आहे कारण की याच्याबद्दल विचार केला जात नाही. आपण जर आपल्या ओळखीबद्दल एवढे सजग आहोत तर आपण तितक्याच आपल्या कर्तव्यांबद्दल, आपल्या कर्माबद्दल देखील सजग असणं गरजेचं आहे. नाहीतर होतं असं की नाव मोठं आणि दर्शन छोटं. नाव खूप मोठं आहे आणि आपल्याकडे तर अशी किती ढीगभर उदाहरणं आहेत. नुसतं तुम्ही टी व्ही सुरू करा आणि बातम्या लावा की तुम्हाला अशी हवी तेवढी उदाहरणं मिळतील की आडनाव फार मोठं आहे पण कर्तव्य आणि पुण्यही शून्य. ही अशा ओळखीचं काय करायचं आपण, याचा काय उपयोग आहे? त्यामुळे हा जो अहंभाव आहे ना आपल्या आडनावातून येणाऱ्या ओळखीबद्दल किंवा आपल्या वडिलांच्या नावांनी मिळालेल्या ओळखीबद्दल, आता या प्रश्नामध्ये आडनावं बदलावं का, याच्यामध्ये आणखीन एक उपप्रश्नसुद्धा असतो की लग्नानंतर नवऱ्याचं नाव पुढे लावायचं का वडिलांचं पुढे लावायचं का कशाने स्वतःला स्वतःचं नाव लिहायचं. सोपी गोष्ट, सोपा प्रश्न विचारतो मी, तुमची ओळख तुमच्या वडिलांमुळे व्हावी असं तुम्हाला वाटतं का? तुमची ओळख तुमच्या नवऱ्यामुळे व्हावी असं तुम्हाला वाटतं का? असं जर वाटत असेल तर जरूर आपल्या वडिलांचं नाव लावा, असं वाटत असेल तर जरूर आपल्या नवऱ्याचं नाव लावा. आणि हे मी मुलांनाही विचारतो, आपल्या वडिलांचं नाव आपल्या नावाच्या पुढे असण्याने जर तुम्हाला खरंच वाटत असेल की आपली ओळख निर्माण होईल तर जरूर लावा. आणि हे मी कुत्सित भावाने विचारत नाही, कुत्सित भावाने सांगत नाही, हे मी खरंच सांगतो आहे. मी माझं उदाहरण सांगतो, मी दुसऱ्यांचं कशाला सांगितलं पाहिजे. माझ्या दृष्टीने माझ्या वडिलांची पुण्याई मोठी आहे, माझ्या दृष्टीने माझ्या वडिलांचं नाव लागून माझ्या ओळखीमध्ये भर पडणार आहे असं मला खरंच वाटतं आणि म्हणून मी माझ्या वडिलांचं नाव लावतो. हे मी माझं उदाहरण सांगतो. असं जर तुम्हाला खरंच वाटत असेल तर जरूर तसं करा आणि नसेल वाटत तर तसं करू नका. आपण जे काही करतो आहे त्याच्यामागे आपला विचार आधी नक्की आहे की नाही आधी हे तपासून बघा. केवळ दुसरा कोणीतरी काहीतरी म्हणतो आहे किंवा केवळ आपण कुठेतरी वाचलेलं आहे, कोणीतरी सांगतो आहे म्हणून आपण ते प्रश्न निर्माण करतो आहे की खरंच आपल्याला त्या प्रश्नांची मीमांसा करता येते आहे, आधी हे स्वतःला विचारा. नाव आणि आडनाव हेच जर तुमची ओळख असेल तर मला फक्त छोट्या प्रश्नाचं उत्तर द्या. झाशीच्या राणीचं नाव आणि आडनाव कुठेही गुगल न करता मला तुम्हाला सांगता येईल का? अगदी सोपा प्रश्न, कुठेही गुगल करायचं नाही. झाशीच्या राणीचं नाव, संपूर्ण नाव, हां खोट साधंसुद्धा लक्ष्मीबाई नाही सांगायचं, संपूर्ण नाव आणि आडनाव मला सांगता येईल का? म्हणजे जिचं संपूर्ण नाव देखील आपल्याला नीट सांगता येत नाही, आठवत नाही, खूप जणांना माहिती पण नाही आणि तरी देखील तिची ओळख सगळ्यांना आहे. आता मला सांगा या आडनाव आणि ओळखीचा कितपत संबंध आहे असं तुम्हाला वाटतं?
महापुरुषांबद्दल आपण इतकं बोलतो, त्यांच्या आडनावं बघण्याचा जो प्रकार आहे हा थोडा नवीन काळातला आहे. जेव्हा आडनावावरून राजकारण व्हायला लागलं ना, ह्या तेव्हापासूनचा हा प्रकार आहे. पण तो विषय जाऊ दे, राजकारण हा काय आपला विषय नाही. तरी देखील सांगतो, झाशीच्या राणीचं संपूर्ण नाव जर तुम्हाला माहीत नसेल आणि तरी देखील झाशीची राणी कोण होती, तिने काय केलं हे जर तुम्हाला माहिती असेल, तर तिच्या ओळखीचा आणि आडनावाचा कितपत संबंध आहे? एवढंच कशाला? शिवाजी महाराजांच्या आई माता जिजाऊ यांना आपण काय त्या भोसले घराण्याच्या सून होत्या म्हणून ओळखतो का? आणि आपण तर त्यांना आदराने आणि प्रेमाने जिजाऊ म्हणतो, जिजाऊ म्हणतो आपण, जिजाई म्हणतो. जणू काही त्या देवी आहेत, आणि खरोखरच त्या देवीच होत्या. एवढ्या पुत्ररत्नाला जन्म देणारी स्त्री ही देवीच असायला हवी, दुसरा काही पर्यायच नाही. पण त्यांची ओळख ही आडनावामुळे आहे का? तर अजिबात नाही. त्यांची ओळख हे त्या आदर्श आई होत्या, आदर्श राणी होत्या, आणि आदर्श राज्यकर्त्या आणि आदर्श विचारवंत होत्या, ही त्यांची ओळख आहे. त्यांचं आडनाव ही त्यांची ओळख आहे का, हा प्रश्न तुम्ही स्वतः स्वतःला विचारा. जेव्हा या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला स्वतः स्वतःपुरती मिळतील, तेव्हा तुम्ही विचार करा की या आडनावामध्येच आपली ओळख दडलेली आहे का. मग तुम्हाला पुढे जाऊन तर काही जणांना हाही प्रश्न उद्भवेल की खरंच आडनाव लावायची गरज आहे का. कुणाचंही असो, महिलांसाठी विचारात माहेरचं लावायचं का सासरचं लावायचं हा प्रश्न असतो. पण खरंच गरज आहे का, इथपर्यंत सुद्धा तुमचा विचार जाऊ शकतो. पण माझं म्हणणं असं आहे, ज्या तत्वाला तुम्ही प्रामाणिक आहात त्याचं पालन करा. मी सांगतोय म्हणून नाही, किंवा दुसरा कोणी सांगतोय म्हणून नाही. तुम्ही स्वतः स्वतःला आधी विचार करा की आपल्याला हा विचार पटतोय का, हे तत्व पटतंय का, आणि मग त्याचं पालन करा. आडनावाने जर ओळख निर्माण होणार असेल तर जरूर करा. मी अजिबात त्याच्यामध्ये तुम्हाला थांबवत नाही आहे. जर माहेरच्या आडनावाने तुमची ओळख तुम्हाला असं वाटते मोठी होते तर जरूर लावा. सारसरच्या आडनावाने जर वाटतंय की आपली ओळख मोठी होईल असं, तर तेही जरूर लावा. हा प्रश्न संपूर्णतः वैयक्तिक आहे. असं किंवा तसं हे सांगणं माझं काम नाही, कारण की हा मुळात हा प्रश्नच वैयक्तिक आहे, ज्याचं त्यांनी शोधून काढायचं आहे. ओळख आपण कशाने निर्माण करतो? आपल्या कर्मानी करतो का आपल्या आडनावानी करतो? हे सांगण्याचं कारण इतकं, हे सांगण्याचं महत्त्वाचं कारण हे की जी व्यक्ती, पुन्हा एकदा सांगतो, स्त्री नाही पुरुष नाही, जी व्यक्ती आपल्या ओळखीबद्दल एवढी सजग आहे, एवढी तीव्र आहे, त्यांनी त्या ओळखीच्या मीमांसेबद्दल सुद्धा तितकाच विचार करणं गरजेचं आहे. नाहीतर मग त्या पोकळ गप्पा होतात. एवढीच जर स्वतःच्या ओळखीबद्दल आपण सजग आहोत, कॉन्शियस आहोत, तर मला फक्त एवढं सांगा की केवळ तुमचं पहिलं नाव घेऊन सुद्धा तुमची ओळख निर्माण नाही का होत. लता दीदी मंगेशकर यांचं कोणी संपूर्ण नाव घेतं का? श्रीमती लता दीनानाथ मंगेशकर एवढं कोणी नाव घेतं का? फक्त लता एवढं म्हणलं तरी देखील आपण नक्की कोणाबद्दल बोलतोय हे कळतं. सांगायची गरज लागत नाही की त्या मंगेशकर आहेत. अर्थात मंगेशकर कुटुंब हे सुद्धा त्यांना देवाच्या कृपेने अत्यंत चांगलं कुटुंब लाभलं, की ज्याच्यामध्ये त्यांना जो देवाने आशीर्वाद दिलेला होता, सरस्वतीचा जो आशीर्वाद होता, तो फलरूप येण्यासाठी त्या कुटुंबात जन्म त्यांना मिळाला, ही अत्यंत सुदैवी गोष्ट होती. देवाची कृपा त्यांच्यावर देखील आणि आपल्यावर देखील. पण तरी देखील पुन्हा एकदा विचारतो,
लता दीदी त्या मंगेशकर आहेत म्हणून त्यांची ओळख आहे की त्या लता दीदी आहेत म्हणून त्यांची ओळख आहे. कुटुंबाचा परिणाम तर असतो, सगळीकडेच असतो. तुमच्यावर घडलेले संस्कार, तुम्हाला मिळालेलं ज्ञान याच्यात कुटुंबाचा हातभार आहेच. मी ते नाकारतच नाही आहे. मी फक्त एवढंच म्हणतो आहे की जर एवढे आपण आपल्या ओळखीबद्दल सजग आहोत तर स्वतःला फक्त इतकाच प्रश्न विचारा की तुम्हाला कुठल्या नावाने हाक मारली जाती आहे, यांनी तुम्ही स्वतःची ओळख ठरवणार आहात का. याच्यावर तुम्हाला किस्सा सांगतो मी छान, कदाचित तुम्ही ऐकलं असेल कदाचित नाही, पण तरी देखील सांगतो. जेव्हा ब्रजभूमीवरती जरासंध सतत हल्ले करू लागला तेव्हा कृष्ण म्हणाला की या युद्धात काही अर्थ नाही आहे, कारण की जरासंधाला मारणं हे आपलं काम नाही आहे. अर्थात तो भगवान आहे, त्याला माहिती आहे की हे काम भीमाचं आहे, असो तो मुद्दा वेगळा. पण आपण इकडनं स्थलांतर करूयात, आपण इथे नको राहायला, आपण ही ब्रजभूमीतली जी लोकं आहेत त्यांना घेऊन दुसरीकडे कुठेतरी आपण द्वारकेला राहायला जाऊ, इतके लांब राहायला जाऊ की सारख्या या युद्धांमध्ये पडायलाच नको आपण. तेव्हापासून कृष्णाचं एक नाव आहे रणछोड. ज्यांनी युद्धभूमी सोडली तो रणछोड, त्या रणछोड नावाने देखील कृष्ण ओळखला जातो लोकांसाठी. पण महाभारत कधीतरी एकदा आवर्जून वाचा, तेव्हा कृष्ण हे सांगतो की जेव्हा मला असं वाटेल की माझा भक्त मला हाक मारतोय तेव्हा मी तिथे जाणार. जरूर महाभारत वाचा. आता मला सांगा की त्याची ओळख काय नावावरून ठरली का, ज्याचा त्यांनी स्वतःला विचारण्यासारखा हा प्रश्न आहे. पुन्हा एकदा कदाचित मी जे बोलतोय ते खूप गंभीर वाटेल, खूप कटू वाटेल, पण ओळख ही गोष्ट अशी आहे ना की ज्याच्याबद्दल फार आवडंबर माजवला जातो की माझी ओळख, हां असे खूप खूप जणं भेटतात की माझी ओळख, माझी आयडेंटिटी. अशी काय आयडेंटिटी आहे तुमची? काल मी एकाच माझ्या व्हिडिओत सांगितलं तसं की तुमची माझी की खूप जणांची जवळपास ऑलमोस्ट सगळेच माझ्या मते 99.9999 लावा एवढे टक्के लोकांची ओळख जर शोधून काढायची झाली ना तर ते मायक्रोस्कोप लावतं ना, तसं कोणाला तरी पृथ्वीवर मायक्रोस्कोप लावायला लागेल तर कुठेतरी थोडंफार तुमचं अस्तित्व जाणवेल. एवढीच आपली ओळख असते आणि आपण कुठले कुठले अहंकार घेऊन बसतो की माझी ओळख, असं काय मोठं दिव्य करतो आपण. हां स्वतःपुरतं करतो, कुटुंबापुरतं करतो. अरे महामानव जे असतात ना त्यांना आडनावांची गरजच नसते, किंबहुना त्यांचं आडनावच त्यांची ओळख बनते. आडनावामुळे ओळख नाही होत, ओळखीमुळे आडनाव होतं. सावरकर हे सावरकर आहेत हे त्यांनी केलेल्या बलिदानामुळे आणि त्यागामुळे आणि कार्यामुळे. ते सावरकर होते म्हणून त्यांची ओळख नाही आहे, त्यांनी केलेलं कार्य म्हणून सावरकर हे नाव सगळ्यांना माहिती झालं आहे आणि म्हणून त्यांना स्वातंत्र्यवीर म्हणतात. नुसतं स्वातंत्र्यवीर म्हटलं तरी आपल्याला कळतं आपण कोणाबद्दल बोलतो आहे. आडनावाबद्दल सजग रहा. आणि हे मी मुलांना मुलींना सगळ्यांना सांगतो आहे, माझ्या अनुभवातून सांगतो आहे. आडनावाबद्दल सजग रहा, जरूर सजग रहा, माझं काही म्हणणं नाही आहे. पण हे सजग राहण्यामागे तुमचं नक्की कारण काय हे स्वतःला पटू दे. या बाबतीमध्ये मी थोडंफार काही आपल्याकडे जे विचारवंत होऊन गेले त्यांच्याशी मी थोडा सहमत आहे की तुम्हाला जे वाटतं आहे जे पटतं ते तुम्ही करा, नाही असं नाही, पण ते डोळसपणे करा, अंधानुकरण करू नका. नाहीतर तुमची आणि माझी तरी काय ओळख आहे मला सांगा, कुठला अहंकार घेऊन बसलो आहे आपण. एवढे संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात लहानपण देगा देवा, लहानपण दे देवा, असं ते
प्रार्थना करून म्हणतात की बाबा रे हा अहंकार आमच्यामध्ये येऊ देऊ नकोस की मी फार कोणतरी मोठा लागून गेलो आहे आणि आपण आपल्या आडनावाचा अभिमान घेऊन बसलो आहे. तफावत पहा किती मोठी आहे. असो फार लांबड लावत नाही पण मूळ प्रश्न जो आहे की लग्नानंतर मुलींनी आडनाव बदलावे का, याचा दुसरा जो भाग आहे की नाव आडनाव आणि ओळख, याचं कारण असं होतं की एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की आपली ओळख कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं. आपलं जी तुम्हाला दिलेली जी एक ओळख आहे हे कुठेतरी सोडल्यासारखं वाटतं. हां, आणखीन एक मुद्दा आठवला. तुमचं नाव आणि आडनाव तुम्हाला ठरवता येतं का? जिथे तुम्हाला जन्म तुम्ही घेतला तिथे तुम्हाला तुमचं नाव आणि आडनाव ठरवता येतं का? मोठे झाल्यावर तुम्हाला नाव बदलता येतं कायदेशीरदृष्ट्या, तशी आपल्याकडे सवलत आहे, ते तुम्ही करू शकता. पण जेव्हा तुमचं नाव आणि आडनाव ठरलं हे तुमच्या हातात होतं का? तुम्हाला विचारून तुमचं नाव ठेवण्यात आलं होतं का? नव्हतं आलं ना. मग ज्या गोष्टीमध्ये आपलं काहीच योगदान नाही त्या गोष्टीबद्दल आपण तरी किती अभिमान बाळगला पाहिजे, हा पण एक मुद्दा आहे. मुलांसाठी पण आहे, मुलांसाठी थोडा जास्त आहे. याचं कारण असं आहे की प्रत्येक जो तो येतो ना, तुला माहिती आहे का मी कोण आहे, तुला माहिती आहे का मी कोण आहे, तुला माहिती आहे का माझं पूर्ण नाव काय आहे वगैरे वगैरे, हे अशा सांगणारी मंडळी मुलं वगैरे जी आहेत ना, ती गल्लोगल्ली दिसतात आपल्याला. मग त्याला विचारावं असं वाटतं की अरे बाबा, तुझ्या वडिलांच्या पुण्याईवरती तू किती दिवस जगणार आहेस, तुझं कर्तृत्व काय, हे कधी म्हणणार की मी काय करतो हे तुला माहिती आहे का? कदरवळी हेच सांगणार माझे वडील काय करतात हे तुला माहिती आहे का? असो तर पुन्हा एकदा या प्रश्नाचं उत्तर वैयक्तिक आहे, त्यामुळे हो किंवा नाही असं थेट उत्तर जोपर्यंत स्पेसिफिक केस समोर येत नाही तोपर्यंत सांगता येणार नाही. वैयक्तिक प्रश्न आहे. फक्त कोणताही निर्णय घेताना, असा किंवा तसा कोणताही निर्णय घेताना, मी जे मुद्दे मांडलेले आहेत नाव आडनाव आणि ओळख याबद्दल विचार करा आणि मग निर्णय घ्या. डोळसपणे निर्णय घ्या जेणेकरून त्यांचे परिणाम जे आहेत किंवा त्यासाठी लागणारं जी सामग्री आहे, जी साधनं आहे, ती देखील तुम्ही डोळसपणे करायला सज्ज व्हाल. नाहीतर नुसतं अंधानुकरण होऊन जाईल की हा करतो आहे म्हणून मी करतो आहे किंवा हा नाही करत आहे म्हणून मी नाही करत आहे. तुमची ओळख ही तुम्ही ठरवायची असते, तुमच्या नावानी आणि आडनावानी नाही. तुमच्या ओळखीने तुमचं नाव आणि आडनाव सर्वश्रुत झालं पाहिजे, उलटं नाही. असो तुम्हाला माझे विचार कसे वाटले मला नक्की कळवा. तुमचे काही प्रश्न असेल तर तेही मला नक्की विचारा, त्यांची उत्तरं द्यायचा मी नक्की प्रयत्न करीन. प्रश्न अवघड आहे मला माहिती आहे आणि सांप्रत काळामध्ये, सध्याच्या काळामध्ये तर या विषयावरती बोलणंच मुळात अवघड होऊन बसलं आहे. पण तरी देखील मूळ मुद्द्यांना हात घालण्याचा मी प्रयत्न करतो आहे. कृपया अन्यथा घेऊ नका. पॉझिटिव्ह विचारांनी आणि एक कन्स्ट्रक्टिव्ह ज्याला आपण म्हणतो तशा विचारांनी आणि तशा प्रेरणेने मी हे व्हिडिओज बनवतो आहे. कोणावरती माझं मत लादण्यासाठी नाही. असो तुमचा बराच वेळ घेतला, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमचे प्रश्नसुद्धा मला नक्की विचारा. माझ्या मते या प्रश्नाचे हे दोन भाग जे आहेत इथेच हा प्रश्न आता मी थांबवतो. या उपर तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर त्यावर आपण वेगळं बोलूयात. रजा घेतो. धन्यवाद.